वार्तामध्ये महाराष्ट्र शासनाने नुकतीच किराणा दुकाना तसेच बेकरी आणि मॉल मध्ये सदर वाईन दारू विक्रीमुळे सामान्य लोकांचे फार मोठे नुकसान होणार आहे भारतीय महाराष्ट्र सर्व धर्मामध्ये वाईट समजल्या जाणाऱ्या दारूचे प्रकार वाईन की ज्यामध्ये सोळा पॉईंट पाच टक्केपर्यंत अल्कोहोलचे प्रमाण असते अशा या दारूच्या प्रकाराला किराणा दुकान बेकरी व मॉल मध्ये विक्रीसाठी परवानगी देऊन महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान केले आहे सार्वजनिक ठिकाणी विक्री केली गेली -के तर प्रमाणे मोठे नुकसान होणार एक किराणा मालाच्या दुकानात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी महिला वर्ग येत असतो त्यांच्यासोबत लहान मुले देखी दे देखील येत असतात कडे दारू म्हणूनच पाहिले जाते त्यात अल्कोहोलचे प्रमाण देखील किती आहे याचा विचार न करता जर मुलाने वाईन मागितली तर पालक ते देणार काय तसेच ज्या दुकानात वाईन विक्रीला असेल तर त्या दुकानात ग्राहक येणारही ना नाही हल्लीची पिढी ही अगोदरच व्यसनाधीन आहे परंतु फक्त शेतकऱ्यांना फायदा होईल या खोट्या आशेवर व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण येणाऱ्या पिढीला व्यसनाधीन व पंगू करू शकत नाही तसेच यामुळे गुन्हेगारीचे अपघाताचे प्रमाण देखील वाढेल कारण दारू ही प्रत्येक पापाची जाननी आहे वाईन संस्कृती ही आपली संस्कृती नाही महाराष्ट्राला धार्मिक आध्यात्मिक परंपरा आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यासाठी वाईन संस्कृती आपण आणि चुकीचे आहे शेतकऱ्यांना मालाला हमी भाव द्या सोयाबीन हमी भाव दिल्याने शेतकरी त्यांचे उत्पादन घेत आहेत शेतकऱ्यांचा फायदा होतो असे सांगून किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवून नव्या पिढीला व्यसन बनवण्याचा सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे गेल्या अडीच वर्षापासून शासनाने केलेल्या काही चांगल्या कामावर असा निर्णय घेऊन पाणी फिरवले आहे सध्या एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली काही पेय देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे मॉल्स औषधं दुकानात ती सहज उपलब्ध होत असल्याने अनेक मुले त्यांच्या आहारी देखील गेली आहेत हाच प्रकार वाईनबाबत होण्याची शक्यता आहे त्यात किती प्रमाणात अल्कोहोल आहे हा एक वेगळा विषय आहे पण केवळ महसूल मिळवण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा शासनाने फिरविचार करावा या सर्व कारणांमुळे किराणा दुकानात विक्री करून शासन एक प्रकारे राज्याला महाराष्ट्राच्या ऐवजी मध्य महाराष्ट्र नवीन ओळख देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे नाव खराब करण्याचे काम प्रशासनामार्फत चालू आहे तसेच काही मंत्री आमदार व खासदार यांनी त्यांच्या मुलांच्या व स्वतःच्या इतर नातेवाईकांच्या वाईन कंपनीतील वाईनचा सेल होण्यासाठी शेतकऱ्यांचे नाव घालून स्वतःच्या हितासाठी शासनाला काढलेला अध्यादेश मागे घेता येत नसेल तर शासनाने पाय उतर व्हावे तर शासन आम्ही व्यवस्थितपणे चालू शकतो शासनाचा शासना निषेध म्हणून मी आपणाचे निवेदन देत आहोत यावेळी प्रवीण भेसे यांनी प्रशासनाला खडे बोलाचे सुनावले व निवेदन देतेवेळी स्वाभिमानी मराठा महासंघाचे अनिल सुपेकर तसेच उपाध्यक्ष दादासाहेब स्वाभिमानी मराठा महासंघाचे युवा कार्याध्यक्ष प्रवीण भिसे उपस्थित होते या निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर व पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना पाठवलेली हो आहे नमस्कार आज आप आम्ही दे शवगाव तहसीलमध्ये मुख्यमंत्र्यांना निवे देन निवेदन देण्यासाठी शवगावचे तहसीलदार छगनराव वाघ यांना निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने आलो आहोत शासनाने जो वाईन विक्रीचा निर्णय किराणा दुकानामध्ये बेकरीमध्ये जो वाईन विक्रीचा जो अध्यादेश काढलेला आहे तो पूर्णत तरुण पिढीसाठी एकदम घातक असा आहे त्यासाठी शासनाने तो निर्णय त्वरित मागे घ्यावा शासनाने शेतकऱ्यांच्या नावाखाली काढलेला हा त्यांच्या मुलाबाला मुलाबाळांचे कंपनी चालण्यासाठी काढलेला हा आदेश आहे आज जर ब बघितला असता प्रत्येक जे आज मंत्री आहेत किंवा जे काही आमदार खासदार आहेत त्यांचे वाईन शॉपी आहेत वाईन कंपन्या आहेत त्यांच्या त्या वाईन कंप वाईनचा सेल होण्यासाठी त्यांनी हा शेतकऱ्याच्या नावाखाडली काढलेला हा अध्यादेश आहे आणि हा आमचा पूर्णपणे आरोप आहे त्यांच्यावर आज जर त्यांनी जर वाईनचा आज ते ती, आज त्यांची तीन त्यांनी जर आज शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली तर मग दुसऱ्या मालाला का त्यांनी हवे भाव दिला नाही मग ह्याच का तुम्ही द्रांक्षे मोसंबी ह्याच भावासाठी तुम्ही का वाईनचा निर्णय घेता वाईन किराणा दुकानामध्ये विकण्यासाठी तुम्हाला हा दुसरा काही प्रकार सापडला नाही का एक्सपोर्ट करता येईल दुसरीकडे कर माल त्या करता येईल त्यापासून दुसरा काही एखादा पदार्थ बनवता येईल ऊसाचा उसापासून जे बनणार अल्कोल आहे त्याच्यासाठी तुम्ही हा काढलेला आदेश आहे ना मग तुम्हाला बायोडिझेल नाही बनत बनवत आहेत का त्यापासून मग हा शासनाने पूर्णतः काढलेला हा पूर्ण प्रकारे चुकीचा निर्णय आहे आणि आज मी सांगू इच्छितो शेवगाव पातळी याच्यासाठी मुद्दा म्हणून नाव घेतो कारण हा माझा मतदारसंघ आहे आणि ह्यामध्ये जर किराणा किराणा दुकानामध्ये जर कुठं वाईनची जर बॉटल जर सापडली तर मी ती स्वतः जाऊन बंद करेन मी असं ह्या शेवगाव पातळी येथील नागरिकांना जाहीर आवाहन करतो आणि हा माझ्या तरुण पिढीला लागण्याला व्यसन लागण्यासाठी काढलेला हा आद्यदेश आहे आणि तरुण पिढी सुधारली तर हा यांना पुढं अडथळे होतो लो राजकारणामध्ये लोक हुशार नको व्हायला हे त्यांचं मत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी काढलेला हा अध्यादेश आहे कोरोना महामारीमध्ये सलग तीन वर्षे त्यांनी शाळा बंद ठेवल्या हा आम्ही सम समजू इच्छितो जागतिक महामारीमुळे हा शाळा बंद ठोवा लागतील पण आज पहिलीला घातलेला मुलगा डायरेक्ट चौथीला जाऊन बसला आहे त्याला एक दोन येत नाही का बारा खेडी येत नाही अशा प्रकारे शासन चुकीचा निर्णय घेऊन तरुण पिढी बरबाद करण्याचं काम या माध्यमातून करत आहे आणि म्हणून आज आम्ही स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने आज इथे निवेदन देऊन शासनाचा जाहीर निषेध करतो आणि शासनाने हा नवीन काढलेला अध्यादेश वाईन किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीचा हा वाईन नाही तर हे पूर्णपणे दारूच आहे त्यात सोळा पॉईंट पाच टक्के अल्कोहोल असतं आणि या माध्यमातून त्यांनी